20 lakh e con hazardla dilay ha yena atta finally 30 31 finally zale ta kalcha sagat asamcha maidanacha adle divshi din kramang asto maidana jaycha agodar mala arthik ganita vishay thoda janayche kar tumchi paristhiti betachi jay jindagit evdas bele kalan hai ekna na kadich मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी एन यादव या चॅनलला सबस्क्राइब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. चंद्रभागा संपत चव्हाण आमची घर परिस्थिती आहे. आम्ही बैलांना खाया प्या घालतो, शेण काढतो, पाणी वगैरे पाजतो. बैल मारतात का तुम्हाला? नाही. काय काय घालता बैलांना खायला? वाडं घालतो, हत्ती घास घालतो, बाटोक घालतो. नमस्कार, बबन चव्हाण माझं नाव. बैलगाड्यात आम्ही क्षेत्र पहिल्यापासून असतो. किती वर्ष झालं बैलगाड्याची? 40 वर्ष झाली. आणि ती 40 वर्ष होऊन हे बैल आपली हे सगळे बक्षिस घेतली. रामन रावण लय पहिले बैल बिल गेली. ह्या सगळ्या डाले जिंकले? हो, सगळ्या डाले गद. व्यवसायन काय करता तुम्ही? काय नाही, बैलून मी. बाकी काय धंदा करत नाही, उद्योग नाही, काय नाही. मी एकटा बैल. बरं, मी चला आमची धावून धावतो. रानात वस्तू बैल आहे ती बैल धावतो आपले. काय ते रावण रोमन ह्यो आमचा गोठा. ह्यो गोठा ही धावण आपली. ह्यो आत्ता आणलाय रायबान आणि ह्यो रोमन. तो पडेला रावण. तीन आत्ता आहेत का तुमच्याकडे पहिला? हो, तीन आहे ते. काय वय काय काय आहेत ह्या बैलांची? ते पडलेलं आता 5 वर्ष झाली, 6 वर्ष झाली पडलेला. ह्यो मधला आहे तो 2.5 वर्ष आणि ह्यो आत्ता आहे तो ह्यो जवळजवळ वर्षाच्या आतलाच आहे, 10 महिन्याचा आहे. होय. कुठल्या जातीची कुठली येतात ही ह्यांची जात? ही प्युअर खेळणार मधली सगळी. होय. खरसुंडी करगणी साईड. होय. तिने बी करगणी जे खरसुंडी साईडची तिने बी एक एक नंबर धनगर केला. अजून बाकी वैशिष्ट्य काय येते ह्या तिन्ही म्हणजे बैलांचं? तिन्ही बैलाचं का आता हे बैल म्हणजे पाळण्यासाठीच आपली. बाकी काय त्यानं त्या रावणनं ह्याला शिकावला. ह्यो एक नंबर पळायला लागला आता. ह्यो आत्ता घेतला 4 महिन्याचा आहे. ह्यो 4 महिने झाल्यानंतर आता त्याचा चाललंय, त्याच शिकवायचं चाललंय आपलं. असं तुम्ही स्वतः शिकवता? हो, आम्ही शिकवतो. मी पोरांना सांगितलं असे पोरं करते ती. आपण सगळं शिक्षण देतो त्यांना, असं धरा तसं धरा, असं इकडं सोडा तिकडं सोडा, इकडं कासरा धरा तिकडं धरा. माझं नाव धीरज सावंत. मी रोमन बैलाचं पैऱ्याचं नियोजन आणि मैदानाचं नियोजन पूर्णपणे करतो. आणि आता उद्या आम्ही पाया जाणार आहे मैदानाला. त्याच्या आधी आमची उद्याची तयारी. आता आम्ही बैल धुयाला चाललो. शांत आहे एकदम बैल? एकदम शांत आहे. जागेला पण शांत आहे. मारत नाही का कचऱ्यावर सोडायचा आणि याचा. परत झुकताना पण ताप देत नाही अजिबात.
खाली पण जाताना व्यवस्थित जातो हो उटीला पण अजिबात उडी घेत नाही फिरवाय लागत नाही एकदा वळून घेतलं की घेतलं होय आणि शांत एकदम मारत नाही कोणाला बारक्या पोरांना चुकून मारत नाही अजिबात काय काय असतो रोमनला व्यायाम व्यायाम कोण रोज चालणं आणि मैदान चालतात मैदान चालतात म्हणजे मैदानच असते ती होय आपण 8 दिवसाच्या 7 दिवसाच्या गॅप ने काढतो आता थोडं तयारी असते ना थोडंसं पाहुणे घालता ना हो थोडं जास्त नाही पाहुणे एक राऊंड पोहतो आपला साबण बिबण लावून शॅम्पून धुयाचा त्याचीच तयारी चालू आहे आता हो उद्याची तयारी मैदानाची बघू बघू कसं पोहतंय पहिल्यांदा बघूया आता रोमन कसं होतंय ते काय पाहू काय पाहुण फायदा होतो पाहुण्यानं पाहुणे ना त्या म्हणजे सगळ्या शरीरात व्यायाम होतो पूर्णपणे पण बैलगाड्याच्या आदल्या दिवशी व्यायाम का हो काय व्यायाम नाही आपलं फ्रेश होईल अंग मोकळं होतं सगळं त्यासाठी त्यासाठी बाकी नाही ठीक आहे बघू आता हा मासे जास्त नको पण असा आमचा मैदानाच्या आदल्या दिवशी दिनक्रमांक असतो मैदानात जायच्या अगोदर पोहणे धुणं वगैरे रोमन मारत नसल्यामुळे त्याला पद्धतशीर धुता येतं व्यवस्थित सगळं करा येतं आहे ना त्याची तक्रारच नाही काय मारत नाही काय नाही शांत असल्यामुळं कुणी पण धुवू शकतं बारकी पोरं ही कशी वैरण टाकणार पाणी पाजणार मला वाटतं ते एक कारण आहे ना जादा किंमत येण्याचं म्हणजे आवडीचा होऊ शकतो लाडका होऊ शकतो कोणाचा कुणी पण मैदानात त्याला हात लावू शकतो बाकीची बैल कशी डायरेक्ट घेऊन मारते ती आणि शेटचं पोरग डायरेक्ट एकदम येणार झोपलं तरी जवळ येणार धरणार डायरेक्ट ते बसला तर त्याच्या जाऊन बसणार उभं राहणार एकदम मला वाटतं 7-8 वर्षाचा असेल शेटचा मुलगा म्हणून म्हणून त्यांनी मुलाची इच्छा होती म्हणून मुलाची इच्छा होती म्हणून त्यांनी घेतला हे बैल त्या मुलांनाच म्हटलं आप्पा हे आपल्याला बैल घ्यायचे त्यामुळं आप्पाने तो बैल घेतला आणि आप्पांना पण आवडला त्यांच्या शंकरावर 2-3 वेळा पळाला त्यामुळं आप्पांची सांगितलंच आप्पांनी द्यायची असली वस्तू तर मला द्यायची नाही तर तुम्ही वस्तू कोणाला देऊ नका चला आता का सर डाऊन येईल जाऊया चल सोडू
दादा आपण आता मी सगळी बैलं बघतोय सगळ्या बैलांचं एक वैशिष्ट्य आहे की सगळं र र वर्ण नाव आहेत रोमन रावण काय गुपित काय नक्की गुपित काय म्हणजे आता आपलं नाव ठेवतानाच ठेवायची एका वळणाव हा ना वळण रवर्ण रवर्ण प्रत्येक बैलाचा र एक शब्द यालाच पाहिजे असं राटवाजन र नाव ठेवायचं ते बरोबर नाव घेताना वळीने या पाहिजे ते खाट 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 नाव बरोबर चला आता जाऊया आपण ज्या बैलाची चर्चा महाराष्ट्रभर त्याच्या रकमेनं आहे आणि त्याच्या पळण्यातून आहे चला इकडं जाऊया रोमन रोमन हा तर आता मला सांगा हा रोमन आहे तर तुम्ही कुठनं रोमन घेतला रोमन ही आपली खरसुंडी कुठली सगळी खोंड बारकेली ह्यो आता बारकात खरसुंडीच्या पूर्ण सलगर वरण आणला चार महिन्यात आणला ह्यो आता दीड महिना झाला आणून जवळ याला बी खरसुंडी मारत नाही ना बैल जवळ जाऊया खरसुंडी कुठनं आणला ह्याला बी म्हणजे बारीक आणला होता मी तर ह्याला एक वर्षभर सांभाळला आणि वर्षानं एवढा असताना शिकवाय चालू केला मग शिकवला याला शिकवी मग त्यानं शिकवला याला रावण म्हणजे याला शिकवला बर आता तुम्ही म्हणला शिकवला आता ह्याच वय सांगा किती म्हणजे दातात सांगा वय किती वय आता दुसरं आहे दात अडीच वर्ष झाली बरोबर अडीच वर्ष बर कुठले दात खिलारच हो खिलार प्युअर खिलार बर आता ज्या वेळेस रोमन घेतला लहान वयात त्यावेळेस तुम्ही काय बघितलेलं ह्या रोमन मध्ये रोमन बघताना कसं बघायचं आता जे आमचे अभ्यास असतो ना त्यांना बाबा गळवण नाही पाहिजे ब्यांबाट नाही पाहिजे पायाला याला उंची पाहिजे लांबडा बैल पाहिजे चेहऱ्याला लांबडा मव्हाळ्याला चांगला पाहिजे सगळी पारक करायची म्हणजे आता याचं जवार येतं हे बारीक डोकचं तर काय काय जरूर येतं मग तो गावठी बैल आणि ह्याचं अगदी जोडा आलं की जवार खेळला प्युअर खेळला ही बारका बारकाईनं सांगताय पण त्याच्या मागं तुमचा अभ्यास आहे की 40 वर्ष मित्रांनो जवळजवळ 40 वर्ष ह्या बैलगाड्याच्या क्षेत्रात आहेत तर मला सांगा दादा तुमच्याकडे बैल कुठली कुठली होऊन गेली बैल नाही ती 20-25 बैल म्हणजे माझ्या हाताखाली एक नंबर पाळणारी गेली असते सुगर शायर सगळी बैल चांगली चांगली ठाम बैल गेली एक म्हणजे फायनल घेतो म्हण घेणार होय लय पहिले गेली अशी होय तुमच्या काळातली बैल सांगाव प्रसिद्ध तुमची बैल ठीक आहे पण त्याच्या व्यतिरिक्त कुठली कुठली बैल तुमच्या आठवणीत आहेत आमच्या आठवणीत बैल आता इसापूरचा ते वागऱ्या एक पळत होता त्या काळात बाप्पू गोरे कडगोंचा हरणाऱ्या अशी बैल बरी चौधरवाडीचं इंजान एक डीपी पाटलाची बैल बब्या हे सगळी भगवान भगवान काकड्याची बैल दोन पहिल्या जुन्या काळातली भगवान काकडे असताना बर पण तुम्हाला सांगतो ही सगळा काळ तुम्ही सांगताय त्यात तुमचं नाव सगळ्यात वरती आलंय कसं कारण तुम्ही आजपर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक किमतीचा बैल विकला रोमन हो किती किंमत तिला विकलाय ते सांगा पहिल्यांदा 24,01,000 दिलाय मित्रांनो महाराष्ट्रात ही विक्रमी किंमत आहे आजपर्यंत कोणाचीही नुसती तोंडी किंमत खूप झाली असेल पण ॲक्च्युली बैल विकला ह्यात दादा आत्ता प्रामुख्यानं नंबर एकला आहेत सर्वाधिक किमतीचा बैल त्यांनी विकलेला आहे दादा मला सांगा हा बैल नक्की कुणी घेतलेला आहे हो पुणे जीवनाप्पा देडगे हां पुणे यांनी घेतलेलं आहे आणि ते मला वाटते नांदेड सिटी बरोबर बरोबर नांदेड सिटी घेताना अजून काय काय ठराव झालेला आहे की म्हणजे फक्त बैल कसं काय काय बैल विकतच घेतात पण ह्या रोमनचं वैशिष्ट्य आणि त्या मालकांचंही वैशिष्ट्य की तुमच्याकडे दिलाय कसा झालेला आहे हा सौदा कसा दिला आपला त्याने आपला व्यवहार केला आपलं ते बघितलं फोटो म्हणा पहिलं रेकॉर्ड आपलं बघितलं जुनं आयला म्हणलं मग आम्ही तिकडे इकडे नेण्यापेक्षा आपला हित तुमच्याकडे ठेवा तुमचं आम्हाला पटतंय सगळं मग आम्ही आपलं खाणं पिणं काय देऊ टेम्पो आहे आपला टेम्पो देऊ म्हणली तुम्ही आपलं इथं खेळा आमच्या भागात पुण्यात आलं की आम्ही खेळतो तुम्ही इकडे सातारा जिल्ह्यात तुम्ही खेळा असं आपलं ठरलं नाव त्यांच्या पळणार नाव नाव त्यांच्या पळायचं हे तर सातारा जिल्ह्यात आमच्या आता गावात आमचा अड्डा आहे हित आहे आमचं नाव चाललं बरोबर बरोबर असं आहे आता एवढी किंमत भेटती ना दादा तर असतं एखाद्या बैलाचं पळणं आत्ता मला सांगा ह्याचं प्रामुख्याने किती फायनल घेतली रोमन ह्यानं आत्ता फायनली 31 फायनली झाली त्या कालच्या सकाळ 31 फायनली झाली त्या त्याच्यात आदत वयात त्यानं 4-5 फायनली ओपनच्या गटातल्या मारले ते एक एक नंबर ओपनला सहजासहजी अजून मी पळवतोय असं गाड्या आदत खोंडाला कोणालाच गावला नाही ह्या खोंडानंच आदतमध्ये ओपनच्या गटात 3-4 वेळा एक एक नंबर केला बर
आमच्या काळात आदत कोंडा ओपनला राहत होती पण दो 5 नंबर 7 नंबर 4 नंबर असे करायची. बर, 1 नंबर आदत मध्ये कोणाला झाला नाही. मला वाटतं म्हणूनच रोमनला एवढी किंमत आली असेल आणि या किमती मागे त्याचं पळणं हेच रहस्य आहे. पण मला जुन्या काळात नेतो आता तुम्ही एवढं मित्रांनो 40 वर्षाचा अनुभव म्हणजे माझं वयन आहे, बघणाऱ्या लोकांचंही वयन असेल तेवढा बैलगाड्याचा फक्त अनुभव आहे. तर मला सांगा आता ज्यावेळेस रोमनकडे बघता तुम्ही पळता एवढी रेकॉर्ड किंमत घेतलेली आहे तुम्ही कुठल्या बैलाची तुम्हाला आठवण होती हो बैल बघितला की नाही ह्या पद्धतीने हो बैल पळतोय. ह्या पद्धतीनं ह्याचा बैल पळत होता दुधनवाडीचा बावऱ्या हातात ठेवून त्याने फेरा काढायचा हातात ठेवून फायनलला देखायला हातात त्या पद्धतीत ह्यो पळतो. फायनलला म्हणलं तरी हातात चालणार बरोबर हातात कडेनं आला तरी हातातच क्या बात आहे. मित्रांनो आपण डॉक्युमेंटरी बनवलेलं आहे हिंद केसरी बावऱ्या दुधनवाडीचा बावऱ्या पुशेगावचं कोरेगावचं फायनल. वाटते सर्वाधिक एका महिन्यात फायनल घेण्याचा मान दुधनवाडीचा बावऱ्या आहे तर त्याची आठवण करून देणारा आहे रोमन. तर हातात ठेवून त्यांनी फेर काढणार हा हातात ठेवून त्यांनी फेर बर तो लिंबूचा अड्डा मोठा कोरेगावचा अड्डा त्या बावऱ्या मोठ्याला अड्ड्या फायनल हातात ठेवून चालायचा. बर, त्या काळात त्याची आठवण करून त्याची आठवणीत एवढाच हातात ठेवून चालतो तिन्ही फेरी हातात ठेवून. मित्रांनो जे बावऱ्याचे मालक आहेत आणि दादा आहेत यांच्यात एक साम्य आहे प्रामुख्याने परिस्थिती. हालाकीच्या पोटावरची परिस्थिती आहे पण मित्रांनो बैल एवढे चांगले सांभाळतात. आजही बघा 3-3 बैल आहेत. तुमचा कळू द्या लोकांना की तुम्ही काय करता म्हणजे महत्त्वाचं म्हणजे शेती आहे पण काय करता शेतीत किती एकर आहे ही सांगा काय करता. काय 7 एकर आहे पण ऊस नाही काय नाही काय नाही आपली ज्वारी मका ही सगळं हीच पीक करतो. आणि ज्या दिवशी फायनल घेतलं आपल्याला अवघड वाटलं की ज्वारीत ह्या अशी मॅप ठोकणारच या ना. मित्रांनो ते म्हणतात ना सर्वात श्रीमंत शेतकरी असतो कारण करोडोची प्रॉपर्टी ती उघड्यावर असं रिकाम सोडत असतो ती ही बैलांसाठी क्या बात आहे दादा. म्हणूनच तुम्हाला एवढं श्रेय आलं. आता दादा आपण उन्हात उभं राहिलो आणि बैल बी खातेत तर त्यांना डिस्टर्ब नको करा आपण सावलीत बसून काय गोष्टी बोलूया. या दिवसभरात हे त्रुटिंग असतं या बसूया इथं. आता निवांत आम्ही इथं बसलोय पण पुढं आपण असे काय काय प्रश्न विचारूया ते आत्ता बैलगाडे आहेत ना त्याच्याविषयी खूप महत्त्वाचे आहे. आता कसं होतं नाव मोठं असलं तर पैरं भेटतात त्या मालकाचा बैल पळू किंवा न पळू. रोमनच्या बाबतीत काय व्हायचं कसं आहे गरीब परिस्थिती असते आपली पैऱ्यामुळं खूप अडचणी येतात म्हणजे एखादा टॅलेंटेड मुलगा असतो पण त्याला तो प्लॅटफॉर्म भेटत नाही तसंच बैलगाड्यात होते काय काय सांगाल. त्याचं आता काय झालं त्यानं बारक्या वयात आपली जोडी चांगली पळाली 1 नंबरला बारक्या गटात ना 25-30 पाणी मारल्या पण आता जसे मोहर निघाला रावणला बी ते रोमन वलडून निघाला तसं पैऱ्याची अडचण पडायला लागली आम्हाला म्हणजे टाप मधले पैर. आता ह्यो आम्ही पन्हाळा घातला 2 वेळा इकडे तिकडे बघून जेव्हा पन्हाळ्यानं ह्या रोमननं 4 वेळा मैदान फायनल केली आहे चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या चांगल्या गाड्या जेव्हा मारल्यानं सगळ्यांनी बघितलं गाडी किती पळती त्यामुळे आम्हाला मग आम्हाला पैऱ्याला इचरायला लागली आम्हाला पैराय आम्हाला पैराय पर ती असं झालं. मग आपण बी काय होतंय आपलं बी किस्ताक फिट पाहिजे मोहला पैलवान महाराष्ट्र केसरी आहे त्याला आपण कवा पाडू हे आपलं बी गणित चालायला पाहिजे तेव्हा आपण बी मोहरा येणार ना तर त्याला नाही पाडला तर आपण महाराष्ट्र केसरी कवा होणार आहे असंच राहणार की खाली आपण काय बात म्हणजे बरोबर आहे. जर पैऱ्याचा कसा विषय आहे जो बैल पळतो ना त्याचा त्या मालकाचा म्हणजे आपण म्हणू आर्थिक स्तर कुठं आहे किंवा तो कुठल्या नक्की म्हणजे भागातला आहे हे न बघता पळणाऱ्या बैलाला दिलंच पाहिजे बोल. आजकाल ते घडत नाही. आज कसं झालंय म्हणजे काय म्हणतात मोठ्या माणसांना लगेच पैरं भेटून जातात. जर आता तुमच्यासारखा सामान्य शेतकरी असेल गरीब व्यक्ती असेल तर त्याला पैऱ्याला थोडी अडचण येते हे तुम्हाला जाणवलं का. तर पहिल्यापासून जाणवत आहे आम्हाला हे पहिल्यापासून आताच नाही जाणवत आणि कसं होतंय आता जी आमच्या मध्यस्थी माणसं आहे ती आमच्या मध्यस्थी माणसं बी चांगली पाहिजे ती की त्या माणसापर्यंत भेटायला जाऊन त्याचा पैरा आपण आणून त्याचं पैरा असं करून तसं करून असं पैरं भेटतंय बाबा. आता तुम्ही जोडीदार माझा आहे तुमचा तो पाहुणा दोस्त आहे तो दोस्त ऐकू ऐकू शकतो बाबा तो दादाच्या बैलाबरोबर घालू पाहिजे
तो पाहुणा भी घालू शकतो. असे मध्यस्थ माणसाचे भी काम असते ते ना पायऱ्याला भी. एकट्या मालकाचं भी काम नाही पायऱ्याचं. होय असं आहे. बरोबर. आता आपण थोडं तुमच्या जुन्या काळाकडे नेऊया, कारण मला खूप इंटरेस्टिंग माहिती त्यांच्याकडं भेटल. आता तुम्ही सगळ्यात फास्ट गाडी पळणारी तुमच्या आयुष्यातील कुठली बघितली, की ह्या बैलगाडीसारखी मी बघितलीच नाही आत्तापर्यंत जुन्या काळातली अशी कुठली गाडी बघितली. आपण बावऱ्यात उल्लेख केला, पण अजून कुठलं सांगाल तुम्ही की अशी गाडी पळलेली मी बघितली नाही कधी. तशी आता गाडी आता काय तशा गाड्या म्हणजे भरपूर फाडात गेल्यावर काय व्हायचं. आता ह्या फाडात ह्या गाडीने एक नंबर केला. दुसऱ्या बाबा तांदळाडून आपण दुसऱ्या अड्ड्यावर गेलो तिला ती दुसरीच गाडी मारायची. म्हणजे असं एक नंबर कसा द्यायला येईल असं होतंय ना. पण तुम्ही असं बैलाची नाव सांगितली, पण अशी फास्ट गाडी जोड असा कुठली आहे तुम्ही आठवणीत सांगाल. आठवणीत जोड त्या काळात म्हणजे ते कडगुंच बापोगोरेच हरियाणाऱ्याकडून. कशामुळं तर ज्या जुन्या काळात आमच्या काळात जो प्रत्येक वर्षी 3 वर्षे एक ढाल नेल ते त्याला कायम ढाल मिळायचे. मग तो 3 वर्षाच्या कायम ढाली न्यायचा. 3 वर्षे एका गावात एक एक नंबर करायचाच येऊन. म्हणजे त्याचे पहिले जास्त झाले झाले का नाही. 3 वर्षे एका गावचा एक एक नंबर करायचा. मग त्या काळात त्यानं ढाली लय गोळा केल्या होत्या. प्रत्येक गावच्या ढाली नेल्या होत्या. 3 वर्ष डाल नेली की त्याला 3र्या वर्षी कायम डाली मिळाली. कायम कितीतरी घेतलेत. लय घेतलेत डाली. मग तसा त्याला म्हणा गेला तर तो एक नंबर सगळ्यात. बर वा. आपण मित्रांनो ही बनवली आठवणीतील हरणाऱ्या चॅनलवर आहे बघा ती. म्हणजे खूप नामांकित आजपर्यंतच्या बैलगाड्याच्या इतिहासात त्यांच्यागत बैल जोडी बी झाली नाही, तसे म्हणजे पळणारी बी जोडी नाही झाली. आता तुम्ही बैलगाड्यात जाता का नाही? प्रचंड मोठं सगळं इकडं आता म्हणजे बैल असतात, मुलं असतात, त्या बैलगाड्याचं कसं झालेलं आहे? म्हणजे फास्ट चक्र झाले, पटपट पटपट गाड्या होतात, पण त्यातनं काय झालेलं आहे, त्यातनं स्पर्धा वाढलेली आहे, त्यामुळं काय झाले वाटतं ते यश मिळवायचं असं आलंय. तर तुमच्या काळात होतं का काय बी करून जिंकायचं, काय होतं तुमच्या काळात? आमच्या काळात म्हणजे काय असंच होता बाबा. म्हणजे आता कोणाची बैल चांगली पाहिजेची, कोणाची एक नंबर पळणारी असेल ती गाडी बाहेर बी जाते. कडेला आली की बुजली की बैल टच बॉन्ड्री टच तुम्ही कसा निकाल देणार. मग निकाल लो अभी टच होईल. आता मग तुम्ही एक नंबरला मोहर पळता पुढलं पाहिजे तासात पडलं, पण जर निकाल देत नाही लो अभी टच म्हणजे गाडी आउटच घेते. मग मागच्या गाडीने तुम्हाला मग तिला निकाल. असं बी होतो ना खेळ. एक नंबर आहे तो. आता आमचं काय झालं मग त्याचा 18 आम्ही फायनल एक नंबर केला पळून, पण आमचा बैल बॉन्ड्रीश होऊन गेला. आम्हाला 6 नंबर मिळाला. मग काय करणार, पळून एक नंबर केला आम्ही. बरोबर. पण बक्षीस मिळालं 6 नंबरचं बॉन्ड्री शेवल्यामुळे. म्हणजे बैलगाड्यात असं आपण स्पोर्टली घेतले पाहिजेत. म्हणजे यश भेटलं तरी आता हुरळून नाही गेलं पाहिजे ना, स्वीकारलं पाहिजे. स्वीकारलं पाहिजे. बरोबर. ते तुमच्या काळात जुन्या काळात होतं, आता नाही दिसत. नाही नाही आता नाही. बरं. मला आर्थिक गणिताविषयी थोडं जाणायचे, कारण तुमची परिस्थिती बेताचीच आहे. पण कसे नवीन मुलांकडे बी चांगले काय काय बैल असतात, वासर असतात, ह्यांना पळवायचं असतं. तर तुमचं आर्थिक गणित कसं तुम्ही जुळवता ते सांगा. पहिल्यांदा ह्या बैलांना रोमन रावण आणि आत्ता नवीन आणला किती खर्च येतो साधारण महिन्याला? खर्च तसा का आता आमचा खोराकाचा महिन्याला 5000 रुपयाचा खोराक लागतो मला. महिन्याला खोराक. बरं, आपलं वैरण गाडी आपली गरजेचं आहे. म्हणजे बाकी काय कुठलं काय नाही. टेम्पो भाड्याचं बांधव ते इकडचं तिकडे तिकडचं इकडे करायचं की भाड्यापुरतं चल गोळा करायचं की चाललं आहे अड्ड्या. आणि मग एखादा अड्डा फेल गेला दुसऱ्या अड्ड्यावर 5000-10000 बक्षीसचं मिळते. इकडे तिकडे ती फिरवायचं मग असं करायचं. टेम्पो भाड्याला बक्षीस मिळतच. असं आहे. म्हणजे नवीन मुलांनी बी हेच केलं पाहिजे, असंच केलं पाहिजे. केलं पाहिजे, पण तशी त्यांची गुलालात बैल जाया पाहिजे ती ना. आणि गुलालात जायना तर काय करणार. काय हो केलं पाहिजे चांगली बैल पाळण्यासाठी आणि पळवण्यासाठी आणि पळण्यासाठी, ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. काय केलं पाहिजे नवीन मुलांनी किंवा जे बघतात त्यांनी? तशी त्यांना वस्तू बी लाभायला पाहिजे ना. फंड बी त्या पद्धतीतलं लाभायला पाहिजे त्याला. असं आहे ना, नशिबाच्या गोष्टी. वा. आता खोंड एकदम ढिलं आहे आणि तुम्ही फायनलची वाट बघायची. कवा फायनल त्याला का आवल का फायनल. त्यातली वस्तू बी तशी पाहिजे ती. खोंड बी त्या पद्धतीत पाहिजे. त
तर आपण इथं गप्पा मारल्या निवांत जागेवर. आता रोमनचं खाण्याचं झालं असेल, चला मग तिथंच जाऊया. चला. भारी वातावरण आहे इथं, एकदम म्हणजे हिरवगार, आसपास ऊस आहेत आणि शांत वाटतं इथं एकदम. शांत आता इथं काय, सगळं हवामान चांगलं आहे, शांत आहे. घरापासून किती लांब आहे? 4 किलोमीटर आहे. होय, रोज 4 किलोमीटर येतात. हो, रोज 4 किलोमीटर याचं जायचं. बर 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 बर. इथं वैरण येतं, आपलं वैरण काळी आहे ती. हो ना. हो, सगळं मग त्यामुळं बैलं बिलं टाकटेक राहते आपली. दोन चार पाळले तरी डोक्या वजन हिटले तर कापायचं लगेच वैरण झालं. हा, म्हणून एका साईडला आणि व्यक्तींचाही काही त्रास नसतो एवढा. मच्छर नाही, दात नाही, फिज नाही, इकडे काही नाही. हवा वातावरण चांगलं. आता खूप जणांना वाटतं की फक्त पैसे पुकारले जातात. आता मी खूप लोक बघतात की बैल 25 लाखला 50 लाखला. तुम्हाला भेटलेत का जेवढं पैसे भेटले? किती पैसे भेटले ते सांगा. त्यानं त्या दिवशी आम्ही कोरगावला गेलो, चक दिला त्यांनी, बँकेत टाकलं 15 लाख. इथं 2 लाख दिले ॲडव्हान्स. काय बात आहे, काय बात आहे. कारण मित्रांनो, असं भरपूर मी बघितले, चर्चा फक्त बघितलेत, वास्तवात पैसे भेटले जात नाहीत. तर भेटलेत म्हणजे जे मालक आहेत त्यांचंही कौतुक आहे. त्यांनी, मी म्हणेन, बरोबर बैल निवडला, त्यापेक्षा बरोबर माणूस बैलगाड्यातला निवडला. कारण दादांचं हे जे पूर्ण अनुभव आहे ना, हे रोमनला घडवण्यात सगळ्यात परिणामकारक आहे. मला सांगा, आता सगळ्या प्रेक्षकांना जाणायचे, तुमच्याकडं अशी परंपरा म्हणलं की आम्ही राहिलेलं आहे बैलांची, बैल घेताना काय हो बघावं दादा, नक्की ह्या गोष्टी बघावं. तुम्ही मग कशी सांगितलं, पण तरी काय सांगावं नवीन पोरांना की बैल कसं, नवीन पोरांना कसं असतं त्यातला ज्याचे त्याला अभ्यास असतो. आमचा अभ्यास कसा आहे, आम्ही अजून बघितलं की सांगणार. चेरपटेर गेलाय, जिथल्या तिथं हातापायाला आहे, पेटीला कसा आहे, बल्लांबीला कसा आहे, बंधाला कसा आहे, उंची किती होईल, कलर कसा आहे, सगळं पारख करूनच घ्यायचं. आपण आपल्या फुकट मिळतोय म्हणजे घ्यायचा नाही. मग ह्यो बैल पसंत आहे, त्याला 2000 वाढावं, 3000 वाढावं द्यायचं, पण घ्यायचा असतो कोण, नको म्हणायचं नाही पसंत पडल्यामुळे. असं तुम्ही आपलं फुकट मिळतोय घ्या, त्याने घरी येऊन पळ ना, काय करणार त्याला, असं होतं ना. तुमची शिकवण खूप भारी आहे मित्रांनो, ह्यांची शिकवण. मला आता सांगा, तुम्ही एवढं बैल घडवलेत, शिकवण कशी असते? एखादं वासरू पाठीमागं वासरू बघता एकदम छान उत्कृष्ट शरीरयष्टी असणार आहे, शिकवण कशी असते त्याला? शिकवण कशी, आपण आता बाबा आता हितनं सोडणे, पाण्यावर नेणे, नेट चालत दूर येणे, चारा नेलं तरी रेट वाटणे, जाणे नेट येणे, इकडं इकडं नाही. सगळे म्हणजे आपण वळण शाळेतल्या पोराला कसं देतो वळण, तेच दोताना बाबा उडी मारणार, कालवा करणार, असे उभं राहावं, नीट धुवावं, असं वळण लावायचं. झोपायला लागलं तरी शांत, उड्या घालणं, पाय वर करणं, मग ते फाड्यात गेलं की तेच करतो. झालं आपण फसलो, जोडीचा बैल बी फसला, गेलं सगळेच खड्ड्यात गेलो. मग आता हे ना अजून एवढे जवळजवळ 31 फायनल झाले, त्या अजून केसवर चुकी गेली नाही. म्हणून देणाराही एवढी किंमत तो माणूस पारखेतच आहे. त्यांनी बी एवढी किंमत दिली, ते कारण आहे त्याच्यामागे. त्याने बी 4-5 आड्डं पळताना फायनल घेताना लांब न बैल बघितलाय, उभं राहून त्यांनी फोटो बी काढले. बरोबर. त्यामुळे त्यांनी ती शूटिंग काढल्यामुळे बाबा ह्याकडनं बी 1 नंबर करतय, त्याकडनं बी 1 नंबर करतय. बरोबर. हातात ठेवून चालतंय. खांशी कुठली येते रोमनची? उजवी. उजवी. बरं, आता आहार काय असतो बैलांना? तुम्ही, मी फक्त रोमनच नाही, रावणात हिला नवीन आणलेलं वस्त्रू, बैलांची तब्येत खूप भारी आहे, काय ओळखी तुम्ही आहारात काय देता? एक आहे उडदाची डाळ आहे, कच्चे करडी पेंड आहे, कच्चे करडी पेंड भुस्सा, 3 प्रकार आहेत माझे. मी लय लय भारी भारी बी वस्तू चारित नाही, शेंगदाणा पेंड आहे, ते आमकन आपलं जी चारतो पण रगेल खाणं चारतो. काय चारतो? पेंडी करडी जी पेंड आहे का नाही, अख्ख्या सगळ्या पेंडीत रगेल पेंड आहे करडी, नुसती प्युअर करडी जी पेंड आहे. बर, प्युअर करडी. बर, ह्या गोष्टी पाळल्या तर म्हणजे खायला व्यवस्थित डाएट पाळला आणि ह्या गोष्टी जर आपण दिल्या तर बैल चांगली होतात. काय ओळखी असा जर आहाराचा, आता मी काय काय ठिकाणी ऐकतो दूध पासतात, काय 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 तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? दूध अजून जे आता मग हे दुधावलं कोण आणलं होतं, एक
एक वाजबी दूध पाजलं नाही त्याला फक्त खोराक खोराकला आले खाया चालू केलं की त्याचं रनिंग बसलं हा ना दूध पाजा काय नसतं ते पाळणारा पळतो पाळणार पळतो तुम्ही इतर रगिल खाणं भरपूर चारा त्याला पोटभर काय होतं दूध कुठं ते एक लिटर आणि अर्धा लिटर कुठं एवढ्या मोठ्या बैलाच्या पोटात बसायचं काय होणार त्याला ते लिटर आणि लिटर तसं त्याचं दोन गोळं जर या उडदाच्या डाळीचं आणि त्याचं मळून जर खाल्लं तर ते एकदम कठीण बरोबर बरोबर आता सगळं आपण बघतोय महत्वाचं मी किमतीकडे नेतो किंमत तुम्हाला एवढी भेटलेली आहे ज्यावेळेस घरच्यांना कळले मित्रांनो ह्यांच्या घराची परिस्थिती हालाकीची आहे ज्यावेळेस घरच्यांना कळतं की आपला एखादं दावणीतील एक खोंड एक वासरू एवढ्या रेकॉर्ड ब्रेक किमतीला जाते त्यावेळेस घरच्यांचं काय नक्की प्रतिक्रिया आली काय म्हणाली घरची की घरच्यांना वाटलं असेल आनंद झाला असेल काय वाटलं दादा जे मित्रांनो हे म्हणजे त्यांचं एखादं ज्यांना हालाकीची परिस्थिती सोसली ना त्याला कळतं पैशाचं महत्त्व त्यांचे इमोशन होणं का नाही हेच बरं काही सांगून जातं मी थोडा विषय बदलतो कारण सगळ्यात मोठा अभिशाप नाही म्हणत पण गरिबी असते ना मित्रांनो ज्यांना झेलली ना त्यालाच कळतं म्हणजे आधा काही ह्याच्या पलीकडे विचारत नाही दादा पण तुम्हाला एवढं मी सांगू इच्छितो रोमननं बऱ्याचशा लोकांना एक कॉन्फिडन्स दिला आहे की गरिबाच्या घरी ज्यांना खूप आता सो कॉल्ड म्हणजे खूप मोठे सेट आहेत सगळी लोकं आहेत ह्या आता बैलगाडी क्षेत्रात मोठी मोठी लोकं उतरलेत एका गरिबाच्या घरातनं बी एक नंबरचा बैल तयार होतो हे तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्राला तर त्यासाठी तुम्ही काय परिश्रम घेतलं ते सांगा काय आता काय मी जिंदगीत एवढाच बैल ऐकला नाही ऐकलं नाही कधीच इच्छाच होत नाही पळायला लागला एकाची इच्छाच होत नाही ना त्यामुळं माझी लक्ष्मी टकली मी बैल माग ऐकली असती तर ही तर कोंबडी बी राहिली नसती क्या बात आहे क्या बात आहे बघा मित्रांनो खूप गोष्टी आपल्या पिढीला आणि सगळ्याच पिढींना शिकण्यासारख्या आहेत पण विशेषतः दादा तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचे तुम्ही आता सगळीकडे पाहत असाल बैलगाड्या आहेत सगळ्या रोज बैलगाड्या आहेत आणि तुम्ही बघितलंय 40 वर्ष काय फरक झालेला आहे बैलगाड्यात काय फरक झालेला आहे फरक काय नाही फरक आता आहे तीच आहे हो फरक आता तिथं बंदी उठल्यानंतर फरक लयच बैल झाली लयच लय सोखी झाली गाडीवान सोखी लय झाली गाडीवान सोखी भरपूर झाली आता म्हणजे अड्डं बी भरपूर व्हायला लागलं बक्षीसं बी भरपूर द्यायला लागली पहिलं आम्हाला आमच्या काळात 5,000, 2,000, 1,500 बक्षीस 10 रुपये 15 रुपये परवेस पे आम्हाला चालत जायचो चालत यायचं गाड्या पळवून पहिले असं पळवितो गाड्या पळवायचो नाही मी मानसिकता जाणं आवडेल मला पहिलीची मुलं असायची यंग मुलं असायची आणि आजकालची पिढी काय तुम्हाला काय फरक वाटतो परत हे टेम्पो निघाला आता मग टेम्पोन फिरायला लागलो आपण सगळी पहिले बरोबर हा वाहनातील फरक झाला पण फरक मला जाणायचे मानसिकतेचा म्हणजे काय असतं पहिली जुनी लोक तत्वनिष्ठ असायचे आता तुम्ही यंग पोरं बघताय नवीन पोरं असतात काय फरक काय जाणवतो तुमच्या पिढीतल्या बैलगाड्या आणि इथल्या आत्ताच्या पोरांचं कसं आत्ताच्या पोराला ती पटतच नाही सांगितलेलं आणि ती पोरं काय करते ती अड्ड्यात गेलं कुठं गेलं वायच काय चुकी झाली की भांडणाचा पाया कुणाचं काय कुणाचं म्हणजे सगळं वाथिंग वाथिंग वाढवल्याबरोबर कामं नाही त्या अड्ड्यात असलं अड्डा येतं आत्ताच निकाल दिला दिला ना चुकीचा जाऊ दे म्हणायचं असं नाही लगेच बांधलं त्यामुळे अड्ड्यावर बी परिणाम होते काय खेळ भावना कमी झाली थोडक्यात खेळ भावना कमी झाली आता मला जाणायचे की ज्यावेळेस आता बैलाची कशी पळत असतो वासूर असताना पळत होता रोमन त्यावेळेसच असं नाही की पहिल्यांदा किंमत आली असेल त्याची किंमत वाढत गेली तर सगळ्यात महत्वाचं असतं नवीन शेतकऱ्यांनाही शिकण्यासारखं आहे की पहिल्यांदा बाबा 1 लाखाला मागितलं असेल नंतर 6 लाखाला मागितलं असेल कोणी 10 लाखाला पण आपल्याला आपल्याला ह्या किमतीलाच विकायचे आणि हे म्हणजे आपण म्हणू भविष्यातलं जे आपण जे मनात ठरवतो एखादी रक्कम ती भेटल्याशिवाय विकायचं नाही तर ही दूरदृष्टी तर ह्याच्या विषयी काय सांगा ही कशी तुम्ही राखली मी ताटला सांगितलं होतं 25,500,000 मला द्या म्हणून गिराईक असं ते कुमट्याचं गिराईक एक होत यानं 15.5 लाख केलं 16 लाख केलं नाही जमत लेंगर खरसुंडी कुठं आहे तिकडचा शेट आहे त्यानं 17 लाख केलं येऊन म्हणलं नाही देत माझा आकडा आल्या बघा मी बैलच देत नाही
मग आम्ही आपलं पळवीत राहिलो बैल फायनेने घ्यायचं राहिला ते बघायचे ते अमक्या शेटची गाडी मारली तमक्याचा बैल मारला तमक्याची असा बैल गाजत गेला की मग लागले गिरायला चढायला परत बरं 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 मग हे येतं आले त्याच्या आधी 22 लाखाला मागून गेली होती सकाळची येऊन हेच मागितला तर म्हणलं देत नाही परत आप्पा आला आप्पा आलं दुपारचं 2 वाजता आल्याने म्हणलं असं असं आहे सकाळी गिराय गेले हे बी गेले म्हणलं देत नाही बरं म्हणले आम्ही 24:30 देतो बरं ठरलं त्याने हे मुलाकड टाकले पैसे दिले आम्ही फोटो काढले आणि परत संध्याकाळी आली ती म्हणली 31 लाख देतो परत संध्याकाळी आले आता 31 लाख देऊन म्हणलं किंमत आहे का आपल्याला पैसे घेऊन काय म्हणते जोडे ना बरोबर बरोबर मित्रांनो बघा जुनी लोक का आपण मानलं पाहिजे असतं तत्व म्हणजे एखादा आपल्या पिढीत असतं तर व्यवहार मोडून तो परत 31 चा केला असता पण तत्व आणि शब्द हे जुन्या लोकांकडेच आहे असतात आणि मला वाटतं त्यामुळेच ती पिढी समृद्ध आहे विचारानंही आणि पैशानंही होणार कारण ती तत्व असतात आता ज्यावेळेस आता कसं असतं मला हे प्रामुख्यानं मी ग्रामीण भागात फिरतो तुम्ही तर ग्रामीण भागात आयुष्य घालवलेले पैसे आले की लोकांची चेंज होतात नाती संबंध तुमच्याकडे बघण्यात तसं तुमच्या बाबतीत काय झालं का नाही 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 ना मी हाय असं नाही म्हणजे बाकी लोकांचं सोनं घ्या आणि ते हे करा ते करा म्हणलं काही नको सोनं नाही फिन हाय आपलं बस हे गोठा जवळ आता करायचा नीट हे तर पाईपलाईन करून घेतो तेही बैलांसाठी मित्रांनो बघा त्यांना पैसे भेटून त्यांना बाकी काय करायचं नाही तुम्ही घर बघितलंच घर मोठं नाही बांधायचं गोठा बांधायचे चांगला तेही कोणासाठी बैलासाठी नंदी प्रेम असं असतं ना मित्रांनो तर हे नंदी प्रेमापोटीत हे सगळं होत असतं आता पण मला मी त्या एक तुम्हाला पॉईंट मानलेला की मांडलेला की आसपासचे लोक बदलतात तुमच्याकडे पैसे आले तर तसं झालं का म्हणजे गावातली लोक तुमचे नाते संबंध ती बदलली का काय का ते आहे तशी ती बदलली असणार पैसे आल्यानंतर काय 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 सांगाल त्याच्याविषयी त्यांची काय आहे चर्चा चालायची की असं करा तसं करा हे करा पाहुणे जोडीदार म्हणायचं कोण कोण काय काय नाही म्हणले मी माझे आकलं नाही तीच करणार मी वा अजून एक 2 खुंडे घेऊन म्हणलं तर हे तर पाण्याची टाकी बांधायची वा हे शेड करायचं कम्प्लीट तिथं आता हे उद्या परवा दिवशी बघा मका पेरायचे मका आणले मग अशी फलाट 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 सगळं करायचं ओलं 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 पावसाळा एक फलाट तो फलाट असं करायचं वा बाकी बैलाचं बाकीचं काय सगळं टाकते काय बाकी नाही काय वा मित्रांनो आपण म्हणतो का नाही आत्ता वेड चित्रपट आला होता वेड कशाचा आहे मित्रांनो ह्या व्यक्तीला वेड आहे बैल पळवणे बैल सांभाळणे तर मित्रांनो असं वेड असल्यामुळंच रोमन आज 24,51,000 गेला आहे मित्रांनो किंमत महत्त्वाची नाही एखाद्या व्यक्तीचं डेडिकेशन आणि एखाद्या व्यक्तीचं त्या कामाशी तत्पर असणं प्रामाणिक असणं हेच यशाचं गुपित असू शकतं